उषा, ही उषा माझी बायको। नमस्कार करते। केदार, कुणाल काय बाबा, चला इकडे या, आजीच्या पाया पडा बघू। हा कुणाल, हा केदार, अहो तुम्ही ऑफिसला निघालात ना? हो। एक दोन मिनिटं बसा, मी चहा घेऊन येतेच। आणि दुपारी जेवायला येत आहे ना? बहुतेक येईन। तुम्ही दोघे उभे का राहिलात बघत? चला सामान घेऊन जात मध्ये थांब, द्या घे जा। अहो ते विश्वनाथ का कोण यायचे होते ना? नाही नाही, मीच त्यांना म्हणालो नको म्हणून। अगं कुटाळ्याला राहतात ते, दोन चार दिवस धंदा पाणी बंद करून माझ्या बरोबरच होते। त्यांना म्हटलं तुम्हाला कशाला उगाच त्रास, तुम्ही घरी जा। नाही तशीच काही गरज लागली तर फोन करू। बरं, तू यांना यांची खोली दाखव आणि आजचा पेपरही पाठवून दे लगेच। या ना, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते। बस करता मुद्दामून म्हणत नाहीये का? अजूनही आई अशी ह्या कोठावर येत नाहीये। असो, ती आता आपल्याकडे आलेलीच आहे ना, सवयीने म्हणी नाही मी कदाचित। बापरे, चल मी निघतो। अहो पण चहा। नको नको, आता चहा नकोय। ठेव तिथे, मी हात पाय धुते आणि मग घेते। एक मिनिट, अगं मुलांसाठी खाऊ आणलाय मी। आजीने खाऊ आणलाय तुमच्यासाठी। नको आहे खाऊ मला। का रे? नको। ए मला दे, मला दे। आजी म्हटलं की खाऊ आणणार। घ्या खा। मस्त आहे, तुला हवाय? नकोय। नंतर कटकट करू नको। अनोळखी लोकांनी आणलेला खाऊ खात नाही मी। अक्का, तुम्हाला एखादी पोळी वाढू का? काय झालं? काही नाही ग, अक्का म्हणून हाक मारलीस ना। एकदम मला सुधाची आठवण आली। माझी सुधा, सुधा गोखले, शरद जोशीशी लग्न करून सुधा जोशी झाली। सुधा आणि सुषमा दोघी बहिणी, पण दोघींचा स्वभाव ना अगदी भिन्न टोकाचे। सुषमा म्हणजे लग्नाच्या बेडीत रश्मीचं काम करते ना ती। गोखल्यांचं खूप मोठं प्रस्थ होतं पार्ल्यात। सुधाच्या वडिलांनीच मला आसरा दिला आणि तेव्हापासून मी सुधा आणि सुषमाची अक्का झाले। आणि आता आकांक्षा, अनुष्का, अक्षया ची आजी झाले। काय झालं? काही नाही ग, एकदम विसरूनच गेले मी। मला वाटलं मी जोशांच्याच घरात आहे, पण
पण मी आता देसाईंच्या घरात आहे, माझ्या मुलाच्या घरात आहे. पण उषा, खरंच अक्का म्हणून असं वेगळं स्थान मला काही नव्हतंच ग. गेली 35-40 वर्ष मी त्यांच्या. हे विश्वनाथ तुम्हाला कुठे भेटले हो? ती एक मोठीच कहाणी आहे. तो आत्ता दिसतो ना, त्याच्या रूपावर जाऊ नकोस तू. अगं, मी गोपाळला शोधायचा खूप प्रयत्न केला. जो भेटेल त्याला मी सांगायची की माझ्या गोपाळला शोधा, माझा गोपाळ असा होता, माझा गोपाळ तसा होता, त्याचा रंग असा होता, उंची अशी होती. त्याचा फायदा म्हणा किंवा गैरफायदा त्या विश्वनाथने घेतला आणि तुमच्या गोपाळला शोधून आणतो म्हणून माझ्याकडून पैसे उकळले. हो, असा लफंगाच होता ग तो. पण माझी आंधळी माया ना, मी पैसे देत गेले त्याला. पण मध्येच एकदा चोरीच्या प्रकरणात तो सापडला. बापरे. आणि मग शरदने, म्हणजे सुधाच्या नवऱ्याने, त्याला सुधरवला. आता तो कुडाळला असतो, लग्न झालंय, मुलं बाळे आहेत, एक दुकान आहे, अगदी संसारी माणूस झाला आहे तो. आपण केलेल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून त्याने गोपाळला शोधून काढला. माझा गोपाळ मला मिळाला, माझ्या मनाची रुखरुख शांत झाली, खूप समाधान झालं मला. तुमचं हे समाधान अक्का आमच्या घरालाही लागो. म्हणजे मी इथे आलं ते छे छे, मला अजिबात खटकलेलं नाही आहे. हो, इतक्या वर्षांनी आपला मुलगा सापडला, त्या आईनं मुलाच्या घरी येणं काहीच गैर नाही आहे, अजिबात चुकीचं नाही आहे. पण आमचं हे मात्र ना एककल्लीच आहे, हट्टीच म्हणा ना. वडिलांच्या आईवर गेलाय अगदी वडिलांचा स्वभाव, तेही असेच होते. एखादं काम करायचं मनात घेतलं ना की अगदी करून टाकायचं बस, त्याचा मागचं पुढचा काही विचार करायचा नाही. दुसऱ्यावर त्याचे काय परिणाम होतील याचं काही सोयीसूतक नसायचं त्यांना. आता माझा धाकटा मुलगा कुणाल तो अगदी ह्यांच्या वळणावर गेलाय. मोठा केदार थोडा समजूतदार आहे, त्याला मात्र माणसं हवीशी वाटतात. ह्या घरात आम्ही चौघं मिळून एकत्र जेवायला बसलोय असं कधीही दृश्य दिसणार नाही तुम्हाला. हे घरी आले की ह्यांचं डोकं एकदा पेपरात गेलं की गेलं, पेपर नाही तर टीव्ही बस. काय गं उषा, गोपाळ तुला कधी काही बोलला का त्याच्या मागच्या आयुष्याबद्दल? नाही, लग्न झाल्या झाल्या मी प्रयत्न केलेला त्यांना विचारायचा पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही, मग मीही दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. तसे ते मुलांबद्दल, मुलांच्या आवडीनिवडीबद्दल, शिक्षणाबद्दल अगदी बारीक सारीक काळजी करतात, बोलत नाही तेवढंच. एकंदरीत कठीणच दिसतंय माझं. अनु, आपण मस्त गरम मसाला घालून करूया भाजी. ए, ह्याच्यात गोडा मसाला घालतात आणि आपल्या घरात गरम मसाला नाहीच आहे. तुला खूप कळतं. हो, मी केली आधी भाजी. मला पण बयानो, मला भाजी तरी निवडू दे आता. आई जरा गप्प बस ना, हे सगळं जेवण रेडी आहे, आता फक्त भाजी करायची, तू बस. मग तेच म्हणतेय, मी करते आज भाजी, मी स्वयंपाक उत्तम करू शकते. नाही, नको, आम्ही करू. ए, असं काय करता? पण खरंच आई, आजी मस्त करायची ना गवारीची भाजी, काय चव येते ना त्याला. तू उगाच पाठवलंस आई आजीला. अगं, असं काय करतेस? अक्काचा एकुलता एक मुलगा, किती वर्षांनी भेटला तिला तो. तिला नाही का वाटणार आता उतारव्यात आपण आराम करावा म्हणून? आपल्या घरासाठी तिने फक्त खस्ताच खाल्ल्यात, सारखं काम काम काम. जरा म्हणून तिला विश्रांती मिळायची नाही आपल्या घरी. चल दे. असं काय करतेस? कंटाळलं ग मला. तू आराम कर. छान, अक्का पण मला सारखी हेच सांगायची, तू आराम कर. आणि आता तुम्ही पण मला हेच सांगा. बरोबर आहे. अगं, तू कॉलेजमध्ये किती दगदग करतेस, इथे आराम करायचा. मला आराम करायचा कंटाळा आहे ग बाई, प्लीज मला द्या ना काहीतरी काम करायला. आपण आत करूया. अगं, असं काय करता तू? बस तू. उषा, उषा, चहा घे. एक आहे तुम्ही? हो. उषा नाही आहे ना? उषा, उषा. आले आले. काय हो? एक आहे. आले आले यांना कामाला लावलंस? हे बघा, मी त्यांना कसलंही काम सांगत नाही. मी दिलेलं आवडलं नाही का? नाही, तसं म्हणायचं नव्हतं मला, पण नेहमी आल्यानंतर उषा चहा देते म्हणून म्हटलं. कुणाल कुठे आहे? असेल इथेच कुठेतरी. काही काम होतं का? नाही, असंच. सुधाला कळवलं ना मी सुखरूप पोचल्याचं? विश्वनाथ कळवणार होता, तसा त्याचा बँकेत फोन आला होता. उषा,
अगं यांना घेऊन गावात जा, देवळात घेऊन जा, रस्ते दाखव, इथल्या खाणाखुणा नीट समजावून सांग. नाही म्हणजे एकट्या कधी फिरायला गेल्या तर चुकायला नको माझ्यासारखं. यांना काय झालं आता? आता त्यांना काय झालं हे मलाच विचारा. माझ्यासारखं हा शब्द वापरायची काही गरज होती का? आधी लागत बोलायचं. आता यात लागण्यासारखं काय आहे? अगं माझ्या चुकण्याचा उल्लेख मी माझ्या मुलांसमोर देखील करतो. इव्हन माझ्या मित्रांना देखील सांगितलं की लहानपणी मी कसा बावटासारखा चुकलो होतो. हे बघ, हे सगळं सांगण्यापाठीमागे माझा उद्देश एवढाच असतो. अहो मला सगळं माहिती आहे, तुमचा हेतू चांगला असतो, पण आता व्यक्ती आणि वेळ मात्र तुम्ही चुकीची निवडलीत. खरंय, यापुढे हा शब्द या घरात चुकूनच वापरायला पाहिजे. कठीण आहे. अहो मी आईंना घेऊन जरा बाहेर जाऊन येते. येताना देऊळ गार्डन वगैरे दाखवूनच येते. नाही नको असेल तर राहू दे ना, मी थांबते घरात. नाही नाही, मी कशाला नाही म्हणू. अहो जा बाहेर जा, नाहीतरी घरात बसून तुम्ही काय करणार? हे बघा, तुमचा वेळ कसा काढायचा आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. इथे प्रत्येकाचं टाइम टेबल ठरलेलं असतं, त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार उषाला देखील नाही आहे. बाबा करंदीकर काका येणार आहेत, तुम्हाला घरी थांबायला सांगितले. चला आई, आता घरात कोणीही नसलं तरी चालेल. चला येते हा मी जाऊन. बाबा ह्या इथे किती वेळ राहणार आहेत? तुला काय त्रास आहे? आईने त्यांना माझी रूम दिली आहे, मला केदार बरोबर रूम शेअर करावी लागते. कुणाल, मी काय सांगतोय ते नीट ऐक. ती माझी आई आहे, तुझी आजी. तू लहान आहेस, व्यक्ती अनोळखी असली आणि आपल्यापेक्षा मोठी असली वयाने, तर तिचा अपमान करू नये. हे बघ, एक वेळ बोलू नये आणि बोलायचं झालंच तर. मला फक्त एवढं विचारायचं होतं, तुमची आई म्हणजे माझी आजी इथे किती दिवस राहणार आहे? जास्त शहाणपणा करू नकोस, माझ्याशी नीट बोल. माझी जर सटकली ना तर ही रूम काय पण डोक्यावरती छप्पर आहे ना ते देखील मिळणार नाही, रस्त्यावर राहावं लागेल माझ्यासारखं. नशिबाने जे मिळतं ना त्याचा आनंद घे. मी जे भोगलंय ते तुम्हाला भोगायला लागू नये म्हणून ही सगळी धडपड चालली. यापुढे माझ्यासमोर हा शब्द काढायचा नाही, पसंत नसेल तर. ए आई, मला झोप आली ग. मला गोष्ट पण ऐकायची. आजी मला रोज गोष्ट सांगते आणि सांगावी लागते. आजी फोन करे कधी करेल ग? अगं बेटा, आपल्याला काय माहिती तिच्या मुलाकडे फोन आहे की नाही ते. आणि फोन करतही असेल आजी, पण लाईन बिझी असेल, हो की नाही? मग धमाले आणि आम्ही तिघी जणी इथे तुझे सगळे हट्ट पुरवतो, तुला जे हवं ते आम्ही देतो, आणि तरी तुला आजीची आठवण येते. हा काय आजीसारखी गोष्ट सांगणं म्हणजे आजी होत नाही लगेच. बर, मग आता विश्वनाथ काका येईल ना, त्याला सांगते की आमच्या चिंगूला तिच्या आजीकडेच नेऊन ठेव. तो गोपाळ काका बघितलास ना कसा होता ते. काय आम्ही तिघी जण इथे सगळं करतोय तरी आपलं आजी 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 आजी, आई नको ताई नको, फक्त आजी हवी आमच्या चिंगीला. असं कुठे म्हटलं ग मी आई? मग आणि आधी सांगून ठेवते, मी त्या काकाकडे अजिबात जाणार नाही. मला ताई आणि तू हवी आहेस. शोध माझी बंधू ती. चला 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 झोपा बघू आता. मग छानपैकी गोष्ट. ए गोष्ट नंतर सांगते ना गो. एकच तू म्हणजे हट्टी आहेस एक नंबरची. चल ये बघू झोपीकडे, ये लवकर लवकर लवकर. एक असतो मुलगा बरं का, आणि त्या मुलाचा असतो वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाला की नाही त्याची आई त्याला चेन देते, ती चेन तो गळ्यात घालतो आणि मग आईला म्हणतो, आई आज मी नवीन नवीन चेन घातली. मग मी आपल्या घरा शेजारी जे रामाचं देऊळ आहे तिकडे जाऊन रामाचं दर्शन घेऊ का? आईला खूप आनंद होतो. आई म्हणते बरं जा. म्हणून मग तो मुलगा रामाचं दर्शन घ्यायला जातो. रामाचं दर्शन घेतो आणि घरी येताना त्याला वाटेत एक माणूस भेटतो बरं का. तो माणूस विचारतो त्याला, काय रे मुला,
तुला आंबा आवडतो का? आंबा? तो मुलगा म्हणतो हो मला खूप खूप आवडतो आंबा. मग तो म्हणतो म्हणूनच तुझ्या बाबांनी पेटीची ऑर्डर दिली आहे, चल बघू आपण ती पेटी घेऊन तुझ्या घरी जाऊया. म्हणून तो मुलगा त्या माणसाबरोबर जायला निघतो. दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते, तरीसुद्धा मुलगा घरी येत नाही. मग त्याचे आई बाबा खूप काळजीत पडतात. मग शेवटी ते पोलिसांना कळवतात. तरी झोपलीस का ग आई? तो मुलगा घरी कधी येतो ग? तू झोपावीस ना म्हणून मी गोष्ट सांगते, जागे राहावी म्हणून नाही. चल बघू झोप, तू मुलगा कधी घरी येतो आणि त्याची आई काय करते. चल झोप लवकर लवकर. आजीला पण अशी इच्छा येतेस का ग तू? मा चल झोप, 2 मिनिट बघू पटापट. अहो तो पेपर जरा बाजूला ठेवता का? एवढं काय असतं हो त्या पेपरात? मुळात आजूबाजूला असं काय घडतंय की जे आवडीने वाचावं वो? हा टाइम्स आहे, काही काही वेळेस आर्टिकल्स चांगली येतात. हा त्या ज्यांना इंग्रजी वाचण्यात गोडी आहे त्यांना. अवतीभोवती काय घडतंय ते मराठी पेपरातनं पण कळतं. तुमच्या ह्या इंग्रजी पेपरात आजूबाजूला काय घडतंय त्यापेक्षा जगाचीच खबर असते. आज झोपण्यापूर्वी भांडणाचा विषय माझं पेपर वाचन. हाय. हां भांडणाचा विषय तो नाही आहे, तुमचं तुमच्या आईंबरोबरचं वागणं, सारखं त्यांना अहो जाओ करणं. ह्या तुमच्या अशा वागण्यामुळे कुणाला आजीशी एक अक्षरही बोलत नाही. त्या बिचाऱ्या सारखी प्रेमानी चौकशी करत असतात हो, पण हा सारखी उडवाउडवीची उत्तरं. उद्धटपणे उत्तरं देऊन त्यांचा अपमान तर करत नाही ना. मग झालं. श्यामची आई हा सिनेमा मी लहानपणी पाहिला होता. आजूबाजूची मुलं ढसाढसा रडत होती पण माझ्या डोळ्यात पाणी नाही. आपले बुवा कीर्तनात आईची गोष्ट सांगताना स्वतः आपले बुवा आणि जमलेले लोक रडायचे. खरंच तीच गोष्ट आईची. आई आपलं हृदय कापून देते, मुलगा ते घेऊन धावत पळत सुटतो, पडतो, हृदयातनं आवाज येतो, बाळ तुला लागलं तर नाही ना. पण माझ्या डोळ्यात टिपूसही नाही. अहो पण काही वर्ष तुम्हाला त्यांचा सहवास लाभला होता, लहानपणीच आई गेली असं तर झालं नव्हतं? तसं झालं असतं तर चाललं असतं. निदान भिंतीवर फोटो तरी पाहिला असता. पण आमची स्टोरी वेगळीच होती. मी एकटाच हरवला असं नाही तर आई पण हरवली होती ना. आईला दुःख झालं कारण ती जाणती होती मी एकटा. मला तर दुःख देखील करायला वेळ नव्हता. मी तशी सवडही लोकांनी दिली नाही. ज्या वयात बोट धरून चालायचं त्याच वयात त्यांनी मला धावडवला. तो राग तुम्ही त्यांच्यावर आत्ता काढताय? राग? राग असता तर त्यांना घरात आणलंच नसतं मी. काय झालं असतं सांग ना, काय झालं असतं? सगळ्या खाणाखुणा पटल्या, मी हो म्हणालो. ते आता आपल्या घरात आहेत. पण खरं सांगू अजूनही ते आपल्या चौकटीत बसत नाहीत. शब्द वाईट आहे पण बांडगुळ वाटतात. नका हो आपल्या आईबद्दल असं बोलू. तुम्ही जसं भोगलंय तसं त्यांनीही भोगलंय. समाजात एकट्या बाईने जगणं हे तुम्हा पुरुषांना नाही कळायचं. तुमच्या आईंचं नशीब थोर म्हणून त्यांना गोखल्यांनी आसरा दिला. खरं तर आम्ही दोघेही वेगवेगळ्या आसऱ्यांना वाढलो ना, तेच बरं झालं. त्यामुळे तीही सुखी झाली आणि मीही सुखी झालो. आम्ही दोघेही एकत्र वाढलो असतो चार चौघांसारखं तर
अंगावर काठा उभा राहतोय. उषा खरं सांगू, मी त्यांच्याशी तुटक वागू शकतो पण वाईट नाही. मी या जगात कोणाशी कधीच वाईट वागू शकत नाही.